फ्रेंड्स, मी उमाश्री मांजरेकर, वेलकम टू कॅफे टेस्टेड इट। आज मी तुम्हाला दाखवणार आहे केक कसा बनवायचा आहे। चला तर मग आपण केक करायला सुरुवात करूया। हे बघा, हे केकचा बेस आहे। आपल्याला याला थ्री लेयर्स मध्ये कट करायचा आहे। मी ऑलरेडी ह्याला थ्री लेयर्स मध्ये कट केलेला आहे। जर तुम्हाला टू लेयर्स मध्ये कट करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता। आता आपल्याला ह्याच्यावरती हे बघा साखरेचं पाणी आहे। आपल्याला ह्याच्यावर साखरेचं पाणी टाकून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित। ह्याच्याने केक खूप सॉफ्ट होतो आणि छान होतो, ड्राई पडत नाही, म्हणून आपल्याला साखरेचं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा बटरस्कॉच सिरप आहे, आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे। ह्याच्यात मी जरा 2 टेबलस्पून पाणी मिक्स करते। हे बघा, मी ह्याच्यात थोडस पाणी टाकून घेते, 2 टेबलस्पून एवढं। आपल्याला जरा मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे सिरप टाकून घ्यायचं आहे ह्याच्यावर व्यवस्थित। ह्याचे बटरस्कॉच जर करत असाल तुम्ही, ह्याचे छोटे बॉल्स येतात बटरस्कॉचचे, तेही तुम्ही टाकू शकता। हे बघा, हे व्हिपिंग क्रीम आहे आणि हा व्हिपिंग बाउल आहे। आता ह्याला मी बीट करून घेते। आपल्याला छान आता छानपैकी फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत क्रीम छान फुलत नाही तोपर्यंत फेटत राहायचं। क्रीम बीट करून झालेला आहे, किती छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपल्याला हा क्रीम ह्याच्यावर लावून घ्यायचा आहे। हे केक बोर्ड आहे, आता मी हे केक ह्याच्यावर ठेवून घेते आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती क्रीम लावून घ्यायचं आहे। हे बघा, एक लेअर वरती क्रीम लावून झालेला आहे। आता आपल्याला दुसरा लेअर ठेवून घ्यायचा आहे आणि परत तीच प्रोसेस सुरुवात करायची आहे। पहिला आपल्याला साखरेचं पाणी घ्यायचं आहे। साखरेचं पाणी टाकून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती हा सिरप टाकून घ्यायचा आहे। हे बघा, सिरप पण लावून झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती क्रीम लावून घ्यायचं आहे। हे बघा, आता वरचं लावून झालेलं आहे। आता आपल्याला साईडनी पण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा, आपलं झालेलं आहे आता साईडनी लावून। आता आपल्याला थर्ड लेअर ठेवायचं आहे।
हा टॉप लेयर आहे तो थोडा असा वर होता तेवढा कट करून घेतलाय. आपल्याला तो असा उलटा ठेवायचा आहे. तर परत आपण याच्यावर साखरेचं पाणी टाकून घ्यायचंय. आता सिरप टाकून घ्यायचं आहे. आपलं हे लावून झालेलं आहे. ह्याच्यावर आपण क्रीम लावून घ्यायचं आहे. परत हे बघा हे झालेलं आहे क्रीम लावून. आता साईडनी वगैरे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा आता झालंय आपलं बनवून केक रेडी झालाय. आता फक्त वर डेकोरेट करायचं बाकी आहे. हे बघा आता आपलं रेडी झालेलं आहे केक. तर आपल्याला वर डेकोरेशनसाठी सेम कलर तर आपण टाकू शकत नाही, म्हणून मी थोडासा पर्पल कलर टाकते. तो बीट केलाय त्याच क्रीममध्ये आणि थोडासा कलर टाकून परत आपल्याला बीट करून घ्यावा लागेल. कलर किती छान आला आहे. जर आपण पूर्ण नाही होत असेल तरी आपण असं डबल शेड मध्ये ठेवू शकतो व्हाईट आणि पर्पल. त्याचे फ्लावर्स छान दिसतील. हे बघा हे पाइपिंग बॅग आहे आणि हे नोजल आहे. इथून खालून मी कट केलाय आणि त्याच्यात नोजल टाकला आहे. आता आपल्याला ह्याच्यात क्रीम भरून घ्यायचं आहे. हे बघा ह्याच्यात क्रीम भरून घेतलं आहे. आता आपल्याला फ्लावर्स काढायला स्टार्ट करतो. हे बघा आता ही फुलं काढून झाली आहेत साईडनी. आपल्याला आता खाली डेकोरेट करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण असं साईडने डिझाईन करायचं आहे. मध्ये आता आपण एक सेम असंच फूल काढून घेणार आहोत. हे बघा याला असे साईडने स्टार्स लावून घेत आहे. फ्लावर्स वरती हे बॉल्स टाकून घ्यायचे. हे बघा केक रेडी झालाय सिंपल आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला केक आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.